छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये आता प्रीपेड नव्हे तर स्मार्ट मीटर बसवले जाणार आहे. अत्याधुनिक विद्युत मीटर हे तुमच्या मोबाईलशी कनेक्ट राहणार आहे. दररोज किती वीज खर्च होते, कोणते उपकरण अधिक वीज खर्च करते याची माहिती देखील मिळणार आहे. यामुळे मानवी पद्धतीने रिडिंग घेणाऱ्या एजन्सीज हद्दपार होणार आहे. परिणामी रिडिंग चुकीचे घेतले या तक्रारी संपुष्टात येणार असल्याची माहिती महावितरणचे सहव्यवस्थापकीय संचालक राहुल गुप्ता यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. महावितरणाच्या वतीने देशभर प्रीपेड मीटर बसवले जाणार असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र आता महावितरणाने यूटर्न घेतल्याचं स्पष्ट होत आहे. गुप्ता हे म्हणाले की प्रीपेड नव्हे तर स्मार्ट मीटर बसवले जाणार आहे. छत्रपती संभाजीनगरसाठी एजन्सी नियुक्त केली आहे. शहरामध्ये येत्या 27 महिन्यांमध्ये 3,40,000 मीटर बसवले जाणार आहे. पहिल्या टप्प्यामध्ये 28,000 मीटर आले आहेत. प्रथम महावितरणाचे सर्व कार्यालय, त्यानंतर कर्मचाऱ्यांचे क्वार्टर्स आणि त्यानंतर शासकीय कार्यालय, निमशासकीय कार्यालय आणि शासकीय निवासस्थानांमध्ये स्मार्ट मीटर बसवण्याचे नियोजन केले आहे. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये 20 ग्राहकांचे मीटर बदलण्यात येणार आहे, असे देखील महावितरणाचे सहाय्यक व्यवस्थापकीय संचालक राहुल गुप्ता यांनी सांगितलं.